गेल्या काही वर्षात मराठी इंडस्ट्रीत मोठे बदल झाले. चित्रपटांच्या आशयामध्ये सुद्धा विविधता दिसून येते. काहीच वर्षांपूर्वी सैराट हा चित्रपट आला होता, चित्रपटानं प्रचंड यश मिळवलं होतं, तर आजही प्रेक्षकांच्या लक्षात राहील असाच हा चित्रपट आहे. मात्र हाच चित्रपट मराठी इंडस्ट्रीसाठी टर्निंग पॉईंट ठरला, तर यामुळं मराठी सिनेसृष्टी उद्ध्वस्त झाली असा आरोप थेट बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपनं केला. दरम्यान घडलं असं की अनुराग एका कार्यक्रमात बोलत होता. त्यावेळी अनुरागनं म्हटलं, मी नागराज मंजुळे यांच्याशी बोलत होतो आणि मी म्हणालो, सैराटनं मराठी सिनेसृष्टी उद्ध्वस्त केली आहे हे माहिती आहे का? म्हणजे सैराट चित्रपटाच्या यशानं चित्रपट सृष्टी उद्ध्वस्त केली, कारण त्याच्या यशामुळं चित्रपटात एवढा पैसा कमवण्याची ताकद आहे याची जाणीव लोकांना झाली. अचानक उमेश कुलकर्णी आणि इतर सर्वांनी आधी ते बनवायचे तसे चित्रपट बनवणं बंद केलं, कारण सर्वांना सैराट सारखे चित्रपट बनवायचे होते. सर्वजण सैराटचं अनुकरण करू लागले असंही अनुरागनं म्हटलंय. तर पुढे अनुराग म्हणाला, आता प्रत्येक जण पॅन इंडिया चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्या चित्रपटांपैकी फक्त 5-10% चित्रपटांना यश मिळतं. कांतारा किंवा पुष्पासारखा चित्रपट तुम्हाला बाहेर जाऊन तुमची कहाणी सांगण्याचे धाडस देतो, पण KGF 2 कितीही मोठं यश मिळालं तरी तुम्ही प्रयत्न करून भरमसाठ खर्च करून जेव्हा तसा प्रकल्प उभारता तेव्हा तो आपत्तीच्या दिशेनं जाऊ लागतो. हा एक बॅड वॅगन आहे ज्याच्या माध्यमातून बॉलिवूडनं स्वतःचा नाश केलाय. नाही तर अनुरागनं मराठीसह साऊथ इंडस्ट्रीवर सुद्धा निशाणा साधला. अनुरागनं कांतारा, पुष्पा द राईज आणि KGF चित्रपटांसारख्या दक्षिण भारतीय हिट चित्रपटांच्या यशाबद्दल सुद्धा मत व्यक्त केलं. तो म्हणाला, चित्रपट निर्माते यशातून काय शिकतात हे महत्वाचं आहे. ते एकतर त्यांच्या कथा सांगण्याचा अधिकार देण्यात आला आहे हे, किंवा त्यांना पातळी आणखी वाढवण्याची गरज आहे हे, या दोन गोष्टींपैकी एकच शिकतील. अशा प्रकारे अनुरागनं आपलं मत व्यक्त केलंय, तर त्यानं मराठी इंडस्ट्रीचा सुद्धा उल्लेख केला. तेव्हा एकंदरीतच तुम्हाला याविषयी काय वाटतं, तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला सुद्धा नक्की लाईक करा. पाहत रहा लोकमत फिल्मी.